गाडी खरेदी केल्यावर त्याची कागदपत्रे मागण्यासाठी गेलेल्या तरुणीस दुकानदाराने तू पारध्याची, आता तुझी गाडी तुझ्या नावावर करून देत नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना शिंदे चौकात 23 मार्च रोजी दुपारी 1 सुमारास घडली आहे. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी वैभव पावले राहणार शिंदे चौक सोलापूर याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील मयुरी नावाच्या तरुणीने शिंदे चौकातील श्री साई ऑटो कन्सल्टंट या दुकानाचे मालक वैभव पावले यांच्याकडून दुचाकी खरेदी केली होती. मात्र कागदपत्राअभावी ते वाहन तिच्या नावी नोंद करण्याचे काम अपूर्ण राहिले होते. दरम्यान मयुरी कागदपत्रे घेण्याच्या उद्देशाने दुकानात गेली. तिने दुकानाचे मालक वैभव पावले यांच्याकडे कागदपत्राची मागणी केली असता पावले याने तू इथे कशाला आली, जास्त बोलू नको असे म्हणत त्याने त्याच्या डाव्या हाताने तिचा उजवा हात पकडून रागात तिच्या गालावर 2 चापटा मारून तू पारध्याची वगैरे असभ्य शब्दात बोलून जातीवाचक शिवीगाळ करत ती गाडी तुझ्या नावावर करत नाही, तुला काय करायचं ते कर असे म्हणून धमकी दिली. यावेळी पावले यांनी त्याचा जेवणाचा डबा तिच्या दिशेने फेकून मारला. या प्रकरणी तिने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी वैभव पावले याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान 323, 509, 504 सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिकलम कायदा 3(1)(RS)325(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस आयुक्त तोरणमल या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.